आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर शहरात स्वराज्य क्रांती संघटनेच्या वतीने शाहू जयंती उत्साहात, शालेय विद्यार्थ्यांना जयंती निमित्त वह्यांचं वाटप. जयसिंगपूर येथे स्वराज्य क्रांती संघटना, शिवयोग फाउंडेशन आणि शाहू जयंती सोहळा समितीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 144वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयसिंगपूर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 144व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट प्रसाद काळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूर भाजपाचे उपाध्यक्ष सुनील ताडे हे उपस्थित होते. छत्रपती शाहू जयंतीनिमित्त जयसिंगपूरच्या यादवनगर येथे झेले हायस्कूलच्या 120 विद्यार्थ्यांना स्वराज्य क्रांती संघटनेच्या वतीनं वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी बोलताना ॲडव्होकेट प्रसाद काळे म्हणाले, जयसिंगपूर नगरी वसवण्यात छत्रपती शाहू महाराजांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनीच आपल्या वडिलांच्या नावे या नगरीची स्थापना केली आहे. या नगरीचे आपण नागरिक आहोत ही अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट काळे यांनी केले. यावेळी स्वराज्य क्रांती संघटनेचे जीवन पाटील, आदम मुजावर यांच्यासह सर्व कार्यकर्ते, शिवयोग फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच शाहू जयंती सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. ॲडव्होकेट प्रसाद काळे या ठिकाणी आज शाहू महाराजांचा 26 जून 1874 साली जन्म झाला, आज त्यांची 144वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो आहे. आणि आज गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी शाहू महाराजांची जयंती साजरी केलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्या वाटप केले आहेत. ते स्वराज्य क्रांती जे अभियान आहे त्या अनुषंगानं जीवन पाटील, आदम मुजावर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांनी हा उपक्रम, स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे. शाहू महाराजांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर शाहू महाराजांनी नगरी त्यांच्या वडिलांच्या नावानं वसवली आणि या नगरीचा विकास जो झाला तो आपण पाहतो आहे. या ठिकाणी यशवंतची नगरी किती झपाट्याने विकसित होते आहे आणि त्याच्यासाठी शाहू महाराजांचा हातभार फार मोठा होता आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने ही नगरी वसवली आणि या नगरीचा विकास झालेला आहे. या नगरीमध्ये आपण आज त्यांची जयंती साजरी करतो आहे आणि त्यासाठी आम्हाला या ठिकाणी पंचारण केले. याबद्दल सेवेचे आभार मानतो आणि या सर्व विद्यार्थ्यांना पुढं सुयश चिंतितो आणि